जसजसा मार्च महिना सुरू झाला तेव्हापासून म्हणजे पहिल्या वीक मध्ये 42 पेशंट नंतर 40 हे अशा पद्धतीने टोटल मार्च मध्ये आपण टेस्टिंगही भरपूर केलेले आहेत, आरटीपीसीआर पण केलेले आहेत, रॅट पण केलेले आहेत। तर मार्च महिन्यामध्ये साधारणतः 116 पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यापैकी फक्त 7-8 पेशंट ॲडमिटेड होते, ते पण काही जणांना मॅक्झिमम पेशंट जे आयसोलेशन बेडवरच होते त्यातल्या 3-4 पेशंटला ऑक्सिजन लागलं होतं। आणि एक जो पेशंट होता मागच्या 2 तारखेला आपण जी डेथ नोंदवली आहे तर 87 वर्षांची महिला होती, दॅट वॉज अ नोन केस ऑफ COPD विथ हायपरटेन्शन असे होते। एक 10-12 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड होती इन स्पाईट ऑफ ऑल ट्रीटमेंट अँड ऑल दिस थिंग्स। तर बाकी परिस्थिती जी आहे हॉस्पिटलायझेशनचं जसं बघतो तर हॉस्पिटलाइज होण्याचा रेट हा जो आहे तो खूप कमी आहे। जे कोमॉर्बिड आहेत, जे सिनियर सिटीजन आहेत, त्यांना थोडं ॲडमिट करायची गरज पडते। बाकी जे काही पेशंट आहेत होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि होम आयसोलेशनमधल्या पेशंटला आम्ही वॉर रूममधून डेली त्यांना कॉन्टॅक्ट करतो आहोत आणि त्यांना हेल्थ असिस्टन्स जो काही लागतो तो हेल्थ असिस्टन्स आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत आहोत। आपण किती तयारी राहिलेले कसे करू? सध्या वॅक्सिन 31 मार्चला आपल्याकडचं कोवॅक्सिन संपलेलं आहे। आपण कोविशिल्ड कोवॅक्सिन आणि कॉर्बिवॅक्स या तिन्ही वॅक्सिनची डिमांड स्टेटला दिलेली आहे, लवकरात लवकर आपल्याला वॅक्सिन उपलब्ध होईल। आणि जे काही समजा वॅक्सिनेशनला साठी बूस्टर डोस वगैरे जे काही लोकांचे राहिलेले आहेत त्या लोकांना आपण वॅक्सिनेशन लवकरात लवकर आपण करून घेऊ। सध्याच्या कंडिशनला आपल्याकडं आज वॅक्सिन अवेलेबल नाही। तर वॅक्सिनची काय परिस्थिती सर, किती टक्के कोणत्या? आपलं मोर दॅन 87% वॅक्सिनेशन झालेलं आहे फर्स्ट डोस, आणि अबाउट 69% जे आहे ते सेकंड डोस झालेलं आहे। तर सगळ्या एज ग्रुपमधलं वॅक्सिनेशन आपलं सॅटिस्फाईड झालेलं आहे आणि जो काही वॅक्सिनेशनचा फर्स्ट डोसचा सेकंड डोसचा जो काही वर्ग राहिलेला आहे त्याच्यासाठी महानगरपालिकेने पूर्ण आपले प्रयत्न केलेले आहेत, त्यांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, तिथं व्हिजिट केलेली आहे, त्यांना काउन्सिलिंग केलेली आहे आणि मॅक्झिमम वॅक्सिनेशनचा जो टक्का आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न केला। जसं की डिसेंबर महिन्यामध्ये जी काही मॉक ड्रिल होते आपणही स्वतः तिथं उपस्थित होता, अत्यंत प्रभावीपणे आपण ती मॉक ड्रिल घेतलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही मनपाने परत एकदा मॉक ड्रिल आमच्या ज्या DCSC आहेत 5 त्याच्यामध्ये परत एकदा आम्ही फेब्रुवारीमध्ये मॉक ड्रिल घेतलेली आहे। मनपा मागच्या 1 महिन्यापासून मी सातत्याने सांगतो आहे कसलीही परिस्थिती उद्भवली तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभाग हे अत्यंत या सर्व गोष्टीला टॅकल करण्यासाठी तयार आहे। आपण जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं प्रिपेअरनेस काय आहे याच्याबद्दलची सुद्धा आमच्या वॉर रूममध्ये आपण मीटिंग घेतलेली आहे, त्यांना आपण फॉर्मॅट दिलेले आहे की तुमच्याकडं म्हणजे ऑक्सिजनेटेड बेड किती, व्हेंटिलेटर बेड किती, हे याचंसुद्धा पूर्ण आपण प्रिपेअरनेस त्यांच्याकडनंसुद्धा घेतलेलं आहे। IMA बरोबर आमची बैठक झालेली आहे, त्याच्यानंतर जे आमचे नोडल अधिकारी आहेत, टेस्टिंगचे नोडल अधिकारी आहेत, वॉर रूमचे नोडल अधिकारी आहेत, तर या सर्व नोडल अधिकाऱ्यांबरोबरसुद्धा आमची बैठक झालेली आहे आणि आम्ही त्या पद्धतीच्या ज्या काही ॲडवायझरी आहेत त्या ॲडवायझरी आत्तापर्यंत आम्ही सर्व प्रायव्हेट लॅब्सला, IMAला, प्रायव्हेट डॉक्टर्सला, आमच्या सर्व मेडिकल ऑफिसर्सला आपण दिलेले आहेत आणि त्यांचे आपण मेगा मीटिंगसुद्धा 3-4 मीटिंग्स आपण घेतलेल्या आहेत। निश्चितच जरी मासक्ती जी म्हणतो आपण, जरी ऑन पेपर किंवा तशी ॲडवायझरी निघून जरी नसेल तरी पण मागच्या 1.5-2 महिन्यापासून जेव्हा केव्हा मला मीडियासमोर किंवा मीडियाच्या माध्यमातून किंवा लोकांशी संवाद साधण्याचा जेव्हा वेळ आलेली आहे त्यावेळेस
प्रत्येक वेळेस आपण सांगितलेलं आहे, आज पण सांगतो, छत्रपती संभाजीनगरच्या सर्व जनतेनं माझं पुनश्च हे आव्हान आहे की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं तंतोतंत पालन करणं हे गरजेचं आहे. लोकांनी अननेसेसरी गर्दी अवॉइड करायला पाहिजे. ज्या पेशंट्सला थोडे मायनर साईन सिमटम्स आहे सर्दी खोकल्याचे, त्यांनी मास्क वापरायला पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी सर्वांनी मास्क वापरायला पाहिजे आणि वेळोवेळी साबणाने हात धुणे आणि हे जे काही कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे ह्याचं पालन जर केलं तर निश्चितच कोमॉर्बिड पेशंटला, जिरॅट्रिक पेशंटला, कोमॉर्बिड पेशंटला, बच्चूंना या गोष्टीचा निश्चितच फायदा होईल.